आता मेडिक्लेम सुद्धा मंथली EMI द्वारे उपलब्ध। बँक डेबिट किंवा क्रेडिट कार्ड द्वारे कॅशलेस मेडिक्लेम। लाईफ मेडिक्लेम, मोटर इन्शुरन्स, म्युच्युअल फंड्स, गुंतवणूक क्षेत्रातील विश्वसनीय नाव कडलक इन्व्हेस्टमेंट। संपर्क सुनील कडलक 94 22 855 786। रविवारी होणारी MPSC ची परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अचानकपणे रद्द करण्याचा निर्णय MPSC ने जाहीर केला। या निर्णयाविरोधामध्ये अहमदनगर शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा नगर शहरात काढण्यात आला। शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये शेकडो विद्यार्थी सहभागी झाले। बालिकाश्रम रोड येथून या मोर्चाला सुरुवात झाली। यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी MPSC च्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला। मोर्चामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले। मोर्चा नीलक्रांती चौकामध्ये आला त्यावेळी आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन करण्याची भूमिका घेतली। मात्र पोलीस प्रशासनाच्या आवाहनानंतर सामंजस्य दाखवत नीलक्रांती चौकातच आंदोलकांनी ठिय्या मांडला। यावेळी विद्यार्थ्यांनी आपापली मनोगत व्यक्त करत MPSC च्या निर्णयाचा निषेध केला। मागचे 2 वर्ष झालं, पेपर झाले नाही सर, 2 वेळेस पेपर एक्सटेंड झालेले आहे। तर आम्ही डिप्रेशनचे शिकार बनत आहोत, त्यामुळे आमचे पेपर ह्यावेळेस झालेच पाहिजे। तर आमची एवढीच इच्छा आहे की पेपर पोस्टपॉन करू नका, पेपर वेळेवरती घ्या। आता आमचं खर्चाचं पण खूप अडचण येत आहे, खर्चाला पण घरचे पैसे द्यायचं बंद केलं आहे। 2017 डिग्री पास आउट आहे, तेव्हापासून जॉब नाही आहे, ॲडव्हर्टाईज पण नाही आहेत। 5-5, 4-4 तास झोपू राहिले, पेपर आला सगळं रिव्हिजन द्यायला आम्हाला फार हे होतं, आणि सगळी आता रिव्हिजन बसली, 2 दिवस पेपर राहिले, लगेच यांनी परत आता कॅन्सल केली। एक तर कॅन्सल अगोदर करा, नाही तर मग पेपरच्या अगोदर 2-3 दिवस कॅन्सल करू नका। पोरांची हाल होती, पोर एकच चपाती खाऊ राहिले मेसला, पोरांना झोप येत नाही, झोप येते म्हणून पोर भात खात नाही, तर एक चपाती खातात आणि निघून जातात। आणि सगळे मेसचे पैसे इकडे पैसे सगळ्या घरचे, आता पुण्याला होते आम्ही, पुण्याला तिकडे लॉकडाऊन होते, आले पेपर 2 दिवस राहिला का लगेच कॅन्सल होऊ राहिला, नाही तर एक तर महिनाभर अगोदर कॅन्सल करा, नाही 2 दिवसात कॅन्सल करू नका, पोरांचा लय पोरून अन्याय होऊ राहिला। ही जी काही स्पर्धा परीक्षा आता राज्यात रविवारी होणार होती, ती रद्द करायचा निर्णय घेतला, तो अत्यंत अन्यायकारक निर्णय आहे। त्याचा मी सगळ्या सुरुवातीला अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, आमची विद्यार्थी काँग्रेस NSU आहे, युवक काँग्रेससाठी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। आता काही वेळापूर्वीच राज्याचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमचे दादा तांबे यांनी देखील MPSC च्या या भूमिकेचा तीव्र शब्द निषेध केला आहे, आणि त्या ठिकाणी त्यांनी MPSC ला आवाहन केलं आहे की आपण घेतलेला अन्यायकारक निर्णय तातडीने मागं घ्यावा। मी सुद्धा या ठिकाणी आता या मुलांनी आमच्याशी काँग्रेस पक्षाशी संपर्क साधला तर बालिकाश्रम रोडवरून आम्ही एक भव्य मोर्चा या ठिकाणी शेकडो मुलांचा या ठिकाणी काढलेला आहे। एक लक्षात घ्या की या मुलांच्या भावना ह्या अत्यंत तीव्र आहेत। लॉकडाऊनचा कालावधी जरी असला तरी मागच्या अनेक महिन्यांपासून 3-4 वेळेला या स्पर्धा परीक्षा रद्द झालेल्या आहेत। ही सगळी मुलं जी ती सर्वसामान्य कुटुंबातली, अत्यंत कष्ट करणारी शेतकरी कुटुंबातली आणि खूप जिद्दीनं शासकीय सेवेमध्ये जायचं म्हणून प्रयत्न करणारी, अभ्यास करणारी मुलं आहेत, आणि अशा मुलांवरती ज्याला ऐन परीक्षेच्या तोंडावरती 2-3 दिवस आधी MPSC कडून सांगितलं जातं की त्या ठिकाणी परीक्षा रद्द होते, तर निश्चितपणे हा मुलांवरती मोठा अन्याय आहे। माझं MPSC ला या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये त्या ठिकाणी म्हणजे आव्हान आहे की आपण घेतलेला निर्णय हा अत्यंत चुकीचा आहे। त्या ठिकाणी केंद्रीय लोकसेवा आयोगाची देखील UPSC ची परीक्षा रविवारी होती असं समोर आलेलं आहे। राज्यामध्ये कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवरती योग्य ती सगळी सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेऊन सॅनिटायझरचा वापर करून मास्क लावून त्या ठिकाणी ह्या मुलांना परीक्षेला बसण्याची संधी ही दिली पाहिजे। महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब आणि आमचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले साहेब यांच्या माध्यमातून सरकारपर्यंत आणि MPSC पर्यंत निश्चितपणे पाठपुरावा जो आहे तो या विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी आमच्या वतीने केला जाईल। MPSC चा निर्णय अन्यायकारक असून तो तातडीनं मागे घ्यावा आणि विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची वाट मोकळी करून द्यावी असा एकसुरी आवाज आंदोलक विद्यार्थ्यांचा होता। यावेळी विद्यार्थी काँग्रेसचे उत्कर्ष झावरे, जाहिद शेख, सुजित जगताप, प्रशांत जाधव, सचिन वारुळे, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण भैया गीते पाटील, स्वप्नील पाठक, उद्धव माने आदींसह काँग्रेस पदाधिकारी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची उपस्थिती होती। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर।